हेलो एवरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। 12th कॉमर्स अँड टीवाय बीकॉम या दोनही वर्गांसाठी कॉमन असणारा एक टॉपिक आहे जो 12वी कॉमर्सला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये बेसिक लेवलला आहे, तर टीवाय बीकॉमला मेन टॉपिक आहे रेशो एनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट। मित्रांनो, यावर्षी ऑनलाईन एक्झाम MCQ यामुळे हा मॅनेजमेंटचा जो टॉपिक आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेला नाहीये। या प्रश्नाचा डिटेल स्टडी, सर्व टर्मिनॉलॉजीज जर तुम्हाला माहिती असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयोगाचा आहे। जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी या व्हिडिओचा उपयोग होईल, आणि जर अभ्यास झालेला नसेल तरीही घाबरायचं कारण नाही। या व्हिडिओमध्ये मी सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे। या चॅनलवर अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज अवेलेबल केलेले आहेत ज्यामध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, थिअरी लेक्चर्स, MCQ टाइप्स क्वेश्चन्स आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इम्पॉर्टंट टिप्स, अकाउंट, कॉस्टिंग, मॅथ्स अँड टॅक्सेशन या विषयाच्या ठेवलेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर। चला तर सुरू करूया रेशो एनालिसिस अँड इंटरप्रिटेशन या सब्जेक्टचा MCQ व्हिडिओ। SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, TY BCOM अँड 12th कॉमर्स, TY BCOM ला ऍडव्हान्स अकाउंटिंग मध्ये आणि 12वी कॉमर्सला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपल्याला एका टॉपिकचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे आहे। टॉपिकचं नाव आहे अनालिसिस अँड फायनान्शियल स्टेटमेंट्स, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स। क्वेश्चन नंबर फर्स्ट, द स्टँडर्ड करंट रेशो इज डॅश डॅश। स्टँडर्ड करंट रेशो, मित्रांनो तुम्हाला माहित आहे करंट रेशो म्हणजे करंट ऍसेट्स भागिले करंट लायबिलिटी। करंट ऍसेट हे या नेहमी करंट लायबिलिटी पेक्षा जास्त असायला पाहिजे। मग त्या करंट ऍसेट या करंट लायबिलिटीच्या किती जास्त असायला पाहिजे, जो स्टँडर्ड रेशो आहे तो काय आहे? ऑप्शन पहा, 2:3, 1:1, 2:1 का 4:1? ऑप्शन आहे 2:3, 1:1, 2:1 का 4:1? गुड आन्सर। स्टँडर्ड ऍसेट, सॉरी करंट ऍसेट शुड बी ट्वाइस द करंट लायबिलिटीज, सो ऑप्शन इज ऑप्शन सी इज द आन्सर। येस, नेक्स्ट क्वेश्चन, द आयडल लिक्विड रेशो इज डॅश डॅश। मित्रांनो लिक्विड रेशो म्हणजे लिक्विड ऍसेट भागिले लिक्विड लायबिलिटीज। मग लिक्विड ऍसेट म्हणजे काय? करंट ऍसेट वजा स्टॉक म्हणजेच इन्व्हेंटरी, आणि लिक्विड लायबिलिटी म्हणजे काय? करंट लायबिलिटीज मायनस बँक ओव्हरड्राफ्ट। मग जो लिक्विड ऍसेट आहे आणि लिक्विड लायबिलिटी आहे यांचा भागाकार म्हणजे लिक्विड रेशो तो किती असायला पाहिजे असा प्रश्न आहे। ऑप्शन आहे 1:1, 2:3, 2:1 आणि 4:1। बघा काय आन्सर आहे। तुम्हाला जर लाईव्ह चॅट मध्ये आन्सर करायचं असेल तर लाईव्ह चॅट या ऑप्शन मध्ये क्वेश्चन नंबर आणि आन्सर असं टाकून सबमिट करायचं आहे। इतरांच्याही रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळतील। लाईव्ह चॅट ऑप्शन ऑन करा,
Good answer. Majority of students give option A, that is 1:1. Is it clear? Yes, it is right answer. Next question, Bhavya. Liquid ratio is also known as liquid ratio la kay mhatla jata. Option Bhavya, acid test ratio, quick ratio, 1:1 ratio, all the above. Liquid ratio yala kay mhatat. Baga, what are options? Very good. लिक्विड लाच एसिड टेस्ट आणि क्विक असं म्हटलं जातं आणि तो लिक्विड रेशो आयडल रेशो 1:1 आहे म्हणजे ऑप्शन बी विल बी द करेक्ट आंसर. यस व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. करंट रेशो इज ऑल्सो नोन एज. करंट रेशोला काय म्हटलं जातं? लिक्विड रेशो का ऑब्सोल्युट रेशो, कॅपॅसिटी रेशो का वर्किंग कॅपिटल रेशो? काय म्हटलं जातं पहा करंट रेशोला. व्हेरी गुड. करंट रेशो म्हणजे करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटीज यांचा भागाकार असतो. तर वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटी यांची वजाबाकी असते. म्हणून करंट रेशोला वर्किंग कॅपिटल रेशो असंही म्हटलं जातं. Is it answer? Yes, it is answer. Current asset divided by current liabilities are dash dash. Current asset आणि current liability यांच्या भागाकाराला काय म्हणतात? मित्रांनो मी जास्त दोन वेळा सांगितलं त्याला liquid ratio म्हणतात, current ratio म्हणतात, debt equity ratio म्हणतात का quick ratio म्हणतात? Good answer. करंट ऍसेट भागिले करंट लायबिलिटी म्हणजे करंट रेशो असतो. क्लिअर. ऑप्शन बी इज द आन्सर. गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. लिक्विड रेशो इज डॅश डॅश. लिक्विड रेशो म्हणजे काय असतं? करंट ऍसेट भागिले करंट लायबिलिटी. नाही, आता करंट रेशो आहे. टोटल ऍसेट भागिले टोटल लायबिलिटी. लिक्विड ऍसेट डिवाइड बाय लिक्विड लायबिलिटीज का करंट ऍसेट प्लस करंट लायबिलिटीज? काय ऑप्शन आहे पहा. लिक्विड रेशो म्हणजे काय? गुड आन्सर. ऑप्शन सी इज द आन्सर हियर. लिक्विड ऑब्लिक क्विक ऍसेट डिवाइड बाय क्विक लायबिलिटीज. गुड. बरेच विद्यार्थी बरोबर आन्सर करतायत. जर तुम्ही व्हिडिओ नंतर पाहत असाल तर तुम्हाला स्वतःच इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द शेअर होल्डर्स फंड इन्क्लूड. शेअर होल्डरचा फंड यामध्ये काय असतं? पहुया ऑप्शन. प्रेफरन्स शेअर कॅपिटल असतं का इक्विटी शेअर कॅपिटल असतं? रिझर्व अँड सरप्लस असतो का ऑल द अबव्ह? सर्व असतं. शेअर होल्डर फंड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला आपण अगदी सुरुवातीला शेअर कॅपिटल लिहितो त्यामध्ये शेअर होल्डर्स फंड असतो. शेअर होल्डर फंड मध्ये शेअर कॅपिटल असतं. त्या शेअर होल्डर फंड मध्ये काय काय असतं? गुड आन्सर. प्रेफरन्स शेअर्सही असतात, इक्विटी शेअर्सही असतात, रिझर्व अँड सरप्लसही असतो ज्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस, जनरल रिझर्व, रिझर्व फंड असे घटक लिहित असतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी यस इट इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. कॉमन साइज अनालिसिस इज आयटम इन द इन्कम स्टेटमेंट आर एक्सप्रेस एज अ परसेंटेज ऑफ डॅश डॅश. रेशो अनालिसिस या टॉपिक मध्ये आपण जे कॉमन साइज स्टेटमेंट पाहतो, जे इन्कम स्टेटमेंट बनवलं जातं कॉमन साइज स्टेटमेंट मध्ये, कॉमन साइज अनालिसिस मध्ये आपण इन्कम स्टेटमेंट बनवतो ते परसेंटेज मध्ये एक्सप्रेस केलं जातं. ते परसेंटेज कशाचे असतात? टोटल ऍसेट म्हणजे ते परसेंटेज घेण्यासाठी आपण कशाला बेस मानतो असा क्वेश्चन आहे.
टोटल लायबिलिटीला बेस मानलं जातं, ग्रॉस सेल्सला बेस मानलं जातं का नेट सेल्सला बेस मानलं जातं? काय आन्सर आहे? व्हेरी गुड. कॉमन साईज स्टेटमेंट मध्ये जे इन्कम स्टेटमेंट असतं त्यामध्ये बेस मानलं जातं 100 नेट सेल्सला, म्हणजे ऑप्शन डी इज द आन्सर हियर. ओके, नेक्स्ट. नेट प्रॉफिट रेशो इज डॅश डॅश. नेट प्रॉफिट रेशो म्हणजे नेमकं काय? कदाचित त्याचं सूत्र विचारलं असेल. ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अधिक नेट सेल्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स भागिले नेट सेल्स का नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. चार ऑप्शन दिलेत पहा मित्रांनो. ज्या वेळेला नेट प्रॉफिट रेशो किंवा ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा असतो त्यावेळेला जे कॅल्क्युलेट केलं त्याला भागिले नेट सेल्स गुणिले 100. ओके, हा प्रॉफिटेबिलिटी रेशो आहे. म्हणजे या ठिकाणी व्हेरी गुड, ऑप्शन डी इज द आन्सर. यस, नेक्स्ट क्वेश्चन. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू डॅश डॅश. पुन्हा तोच प्रश्न आहे पा. वरच्या ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशोचं सूत्र दिसतंय, पण आता त्यातला ऑप्शन नका घेऊ. इथे पहा, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड बाय नेट सेल्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट प्लस नेट सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. गुड आन्सर. या ठिकाणी सुद्धा ऑप्शन डी म्हणजे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100 इज द आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन द कॉन्सेप्ट ऑफ रेशो इज डिफाइंड इन रिस्पेक्ट ऑफ आयटम शोन इन द फायनान्शियल स्टेटमेंट्स इट इज टर्म्ड एज डॅश डॅश. ज्या वेळेला फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये आपण रेशोची कन्सेप्ट वापरली जाते त्याला काय म्हणतात? ऑप्शन पाहूया. लिक्विडिटी रेशो म्हणतात, प्रॉफिटेबिलिटी रेशो म्हणतात, फायनान्शियल रेशो म्हणतात का लॉंग टर्म रेशो म्हणतात? व्हेरी गुड. ज्या वेळेला रेशो ही कन्सेप्ट वापरली जाते फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये, यस, ऑप्शन सी फायनान्शियल रेशो इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स टू फायनान्शियल व्हेरिएबल्स कॅन बी एक्सप्रेस इन डॅश डॅश. रिलेशनशिप बिटवीन टू फायनान्शियल व्हेरिएबल्स, दोन फायनान्शियल व्हेरिएबल मतलब जे रिलेशन आहे ते कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं? म्हणजे ज्या वेळेला दोन अमाऊंट आपण त्यांचं एकमेकाशी रिलेशन दाखवण्यासाठी जी टर्म वापरतो त्याला काय म्हणतात? यस, रेट ऑर टाइम. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण रेशो पाहतो काही टाइम्स मध्ये असतात, काही पटी मध्ये असतात, काही प्युअर रेशो असतात, परसेंटेज मध्ये का ऑल द अबव. रेशो ज्या वेळेला तुम्हाला दोन व्हेरिएबल एकमेकाशी कंपेअर केले जातात त्याला काय म्हणतात असा क्वेश्चन आहे. यस, व्हेरी गुड. ऑल द अबव म्हणजे कधी कधी रेट ऑर टाइम असतो, कधी प्युअर रेशो असतो, तर कधी कधी परसेंटेज मध्ये सुद्धा असतो. या ठिकाणी आन्सर डी असं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डेटर टर्न ओव्हर रेशो इज ऑल्सो कॉल्ड एज. डेटर टर्न ओव्हर रेशोला काय म्हणतात? स्टॉक वेलोसिटी रेशो म्हणतात का क्रेडिटर वेलोसिटी रेशो म्हणतात? डेटर्स वेलोसिटी रेशो म्हणतात का वर्किंग कॅपिटल टर्न ओव्हर रेशो म्हणतात? डेटर टर्न ओव्हर रेशो. पाहा, डेटर टर्न ओव्हर रेशोला काय म्हटलं जातं असा प्रश्न आहे. काय असेल आन्सर त्याच? व्हेरी गुड. ऑब्विसली डेटर टर्न ओव्हर रेशो म्हणजे डेटर व्हेलोसिटी असायला पाहिजे
Is it answer? Yes, it is answer. Next question. Sales minus gross profit is equal to dash dash. Sales minus gross profit is equal to dash dash. सेल्स मधून ग्रॉस प्रॉफिट मायनस केल्यावर सिंपली आपल्याला काय मिळतं बघा ऑप्शन आहेत तुमच्याकडे नेट प्रॉफिट मिळतो का ग्रॉस लॉस मिळतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतं का कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळतं सेल्स मधून ग्रॉस प्रॉफिट मायनस केल्यावरती जे आन्सर येतं त्याला काय म्हणतात यस नेट प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन का कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड गुड आन्सर ऑप्शन डी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड यस इट इज आंसर नेक्स्ट क्वेश्चन लिक्विड एसेट्स आर डिटरमाइंड बाय डॅश डॅश लिक्विड एसेट कशा ठरवले जातात ऑप्शन पाहूया करंट एसेट मायनस स्टॉक मायनस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एसेट डिटरमाइन करण्यासाठी सर्व एसेट पाहिजे करंट एसेट मायनस स्टॉक या दोन एसेट आहेत पण इज आउटस्टँडिंग एक्सपेन्स इज आवर एसेट नो सो इट इज नॉट डेफिनेटली आन्सर ऑप्शन ए करंट एसेट प्लस फिक्स एसेट करंट एसेट प्लस स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस करंट एसेट मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस काय आन्सर असेल पहा गुड प्रीपेड एक्सपेन्स सुद्धा मायनस करायचे असतात जर असतील तर अदरवाइज करंट एसेट मायनस स्टॉक म्हणजेच इन्व्हेंटरी इज अवर लिक्विड एसेट इट इज ऑल्सो सेड एज क्विक एसेट और एसिड टेस्ट एसेट सो राइट आंसर हियर ऑप्शन डी करंट एसेट मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्स नेक्स्ट क्वेश्चन नेट प्रॉफिट रेशो इज अ डॅश डॅश नेट प्रॉफिट रेशो म्हणजे काय लिक्विडिटी रेशो आहे लॉन्ग टर्म सॉल्वन्सी रेशो आहे शॉर्ट टर्म सॉल्वन्सी रेशो आहे का प्रॉफिटेबिलिटी रेशो आहे पहा कोणता आहे नेट प्रॉफिट रेशो हा कोणता रेशो आहे असा प्रश्न विचार लिक्विडिटी लॉन्ग टर्म सॉल्वन्सी शॉर्ट टर्म सॉल्वन्सी का प्रॉफिटेबिलिटी येस व्हेरी गुड दिस इज प्रॉफिटेबिलिटी रेशो म्हणजे जो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तीन प्रकारचे रेशो क्लासिफाय केले जातात प्रॉफिटेबिलिटी रेशो बॅलन्स शीट रेशो आणि कॉम्पोजिट रेशो त्यालाच कंबाइंड रेशो म्हणतात हे टर्न ओव्हर रेशो असतात प्रॉफिटेबिलिटी रेशो म्हणजे ऑल टू व्हेरिएबल्स जे दोन टर्म आपण वापरतो दॅट ऑल टू बोथ आर बिलॉंग्स टू ट्रेडिंग ऑर प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट रेशो म्हणजे रेशो मध्ये असणारे दोन्ही घटक बॅलन्स शीट मधले असतात आणि कंबाइंड रेशो म्हणजे ज्या वेळेला एक घटक तुमचा प्रॉफिट अँड लॉस मधून असेल आणि दुसरा घटक बॅलन्स शीट मधून असेल त्याला आपण प्रॉफिट अँड बॅलन्स सॉरी त्याला आपण कंपोजिट रेशो म्हणजे कंबाइंड रेशो असं म्हणतो ठीक आहे तर नेट प्रॉफिट मध्ये नेट प्रॉफिट आणि सेल्स दोन्ही बिलॉंग्स टू ट्रेडिंग अकाउंट आहे म्हणजे या ठिकाणी आन्सर व्हेरी गुड ऑप्शन डी प्रॉफिटेबिलिटी रेशो इज द करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन स्टॉक टर्नओव्हर रेशो इज डॅश डॅश स्टॉक टर्नओव्हर रेशो काय आहे पा लिक्विडिटी आहे का टर्नओव्हर आहे शॉर्ट टर्म सॉल्वन्सी आहे का प्रॉफिटेबिलिटी आहे काय वाटतं स्टॉक टर्नओव्हर रेशो नावामध्येच आहे टर्नओव्हर म्हणजे काय आन्सर असेल यस व्हेरी गुड टर्नओव्हर रेशो गुड आन्सर नेक्स्ट क्वेश्चन करंट रेशो इज अ डॅश डॅश करंट रेशो हा काय आहे ऑप्शन पाहूया लिक्विडिटी रेशो आहे का टर्नओव्हर रेशो आहे प्रॉफिटेबिलिटी रेशो आहे का शॉर्ट टर्म सॉल्वन्सी रेशो आहे करंट रेशो मित्रांनो करंट रेशो म्हणजे करंट एसेट भागिले करंट लायबिलिटी हा बिझनेसची लिक्विडिटी रिप्रेझेंट करतो
बिजनेस लिक्विडिटी सिच्युएशनला आहे का, म्हणजे बंद करण्याच्या स्थितीत आहे का हे जर पाहायचं असेल तर करंट रेशो पाहायला जातो. करंट रेशो जर स्ट्रॉंग असेल तर बिझनेस इन्सॉल्वंट होणार नाही, आणि करंट रेशो जर वीक असेल म्हणजे स्टँडर्ड पेक्षा बिलो असेल तर बिझनेस बंद होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून करंट रेशो हा लिक्विडिटी रेशो आहे, लक्षात ठेवा. यस, नेक्स्ट क्वेश्चन. प्रीपेड एक्सपेन्सेस इज अ डॅश डॅश. प्रीपेड एक्सपेन्सेस काय आहे? सोपा क्वेश्चन आहे. करंट लायबिलिटी आहे का फिक्टिशियस ऍसेट आहे, फिक्स ऍसेट आहे का करंट ऍसेट आहे? प्रीपेड एक्सपेन्सेस ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? ऍसेट आहे. मग ही कोणती ऍसेट आहे? गुड आन्सर, करंट ऍसेट आहे, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. स्टॉक टर्नओव्हर रेशो इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ डॅश डॅश. स्टॉक टर्नओव्हर रेशोला काय म्हटलं जातं? ऑप्शन पाहूया. डेटर्स वेलोसिटी रेशो का क्रेडिटर्स वेलोसिटी रेशो, स्टॉक वेलोसिटी रेशो का वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो ला काय म्हटलं जातं असा प्रश्न आहे. गुड आन्सर. हा स्टॉकची वेलोसिटी सांगतो. वेलोसिटी म्हणजे काय? इन हाऊ मच टाइम द स्टॉक इज सेल फ्रॉम द एंटरप्राइज. इट मीन्स वेदर द स्टॉक ऑर इन्व्हेंटरी इज स्लो मूविंग ऑर फास्ट मूविंग, इट इज ओनली कन्सिडर्ड बाय द ऑब्झर्विंग स्टॉक टर्नओव्हर रेशो. सो आन्सर इज स्टॉक वेलोसिटी रेशो. यस इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू व्हॉट? मित्रांनो, मगाशी आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पाहिलं. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. या ठिकाणी ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे वेजेस किंवा पॉवर अँड फ्युअल वगैरे वगैरे, यु नो ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस, मायनस क्लोजिंग स्टॉक. याचं उत्तर काय? पहा, याला नेट प्रॉफिट म्हणतात का कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणतात? ग्रॉस प्रॉफिट म्हणतात का कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतात? गुड आन्सर. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सही जवाब, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. करंट रेशो इज चीपली यूज टू ऍक्सेस. करंट रेशो हा काय ऍक्सेस करण्यासाठी वापरला जातो? इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ कॅपिटल आहे का लेवल ऑफ इन्व्हेंटरी बिल्ड अप इन डिफरंट फॉर्म्स. लिक्विडिटी पोझिशन साठी करंट रेशो वापरला जातो का ऍप्लिकेशन ऑफ डेट्स. मित्रांनो, या अगोदरही आपला एक प्रश्न झाला ज्यामध्ये करंट रेशो काय रिप्रेझेंट करतो त्याचं मी आन्सर दिलेलं आहे. इथेही पुन्हा तोच क्वेश्चन आहे, काय आन्सर असेल? गुड आन्सर. करंट रेशो लिक्विडिटी साठी असतो, म्हणजे ऑप्शन सी आन्सर अगेन, लिक्विडिटी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लॉंग टर्म सॉल्वन्सी इज इंडिकेटेड बाय. लॉंग टर्म सॉल्वन्सी म्हणजे बिझनेस हा खूप भरपूर दिवस सॉल्वंट राहणार आहे हे कोणत्या रेशोने इंडिकेट केलं जातं? रेट ऑफ रिटर्न ने का डेट्स टू इक्विटी रेशो ने, लिक्विड रेशो का करंट रेशो? करंट रेशो आणि लिक्विडिटी रेशो हे सॉल्वन्सी दाखवतात, पण ते लॉंग टर्म का शॉर्ट टर्म? ते शॉर्ट टर्म दाखवतात. लॉंग टर्म सॉल्वन्सी साठी रेट ऑफ रिटर्न हे तर आन्सर असू शकत नाही. डेट्स टू इक्विटी रेशो म्हणजे आपले बिझनेस मधले कर्ज, म्हणजे त्याला डिबेंचर्स, बँक लोन किंवा आपण फायनान्शियल लोन कोणतेही क्रेडिटर्स वगैरे जे असतील त्याला डेट्स म्हणतो, आणि इक्विटीज म्हणजे बिझनेस मध्ये स्वतःचं कॅपिटल. लायबिलिटी साइडला दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं,
स्वतःचं कॅपिटल आणि इतरांकडून घेतलेले पैसे. मग डेट्स टू इक्विटी रेशो हा तुम्हाला लॉंग टर्म सॉल्व्हन्सी दाखवतो. इज इट आन्सर? येस, इट इज आन्सर. डेट्स टू इक्विटी रेशो, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ करंट रेशो इज डॅश डॅश. प्रायमरी ऑब्जेक्ट काय आहे? मेजर द यूज ऑफ डेट्स, म्हणजे कर्ज मोजणे. मेजर द लिक्विडिटी, लिक्विडिटी पाहणे. लिक्विडिटी म्हणजे काय? वेदर द बिझनेस इज गोइंग ऑन डिझोल्युशन प्रोसेस, लिक्विडेशन प्रोसेस. जर तुमच्या कर्जापेक्षा मालमत्ता कमी असतील तर बिझनेस लिक्विडेशनलाच जाणार. तिसरा, द मेजर ऑफ प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबिलिटी दाखवतो का हा? का मेजर ऑफ इफेक्टिवनेस ऑफ कॅपिटल. कॅपिटल इफेक्टिव्ह आहे म्हणजे रेट ऑफ रिटर्न स्ट्रॉंग आहे हे दाखवतं का? पहा, करंट रेशो म्हटलेला आहे. करंट रेशो काय दर्शवतो, कशासाठी करंट रेशो मेजर केला जातो आणि करंट रेशोचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे. येस, व्हेरी गुड. द ऑब्जेक्टिव्ह इज टू ऑब्झर्व वेदर द बिझनेस गोइंग ऑन लिक्विडिटी ऑर नॉट. येस, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन मे नॉट इंडिकेट डॅश डॅश. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन रेशो मे नॉट इंडिकेट डॅश डॅश. ऑप्शन पाहूया. द इफेक्टिव्हिटी, सॉरी, द इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन, द गॅप बिटवीन नेट सेल्स अँड कॉस्ट ऑफ सेल्स, द इफिशियन्सी ऑफ प्राइसिंग आणि अर्निंग पॉवर. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन हे काय दाखवतं? ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स, बस एवढंच आम्हाला माहिती आहे. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे हा सेल्स आणि परचेस यामधला डिफरन्स असतो. त्यांनी कॉस्ट ऑफ सेल्स म्हटलंय, हेही आन्सर असू शकतं. इफिशियन्सी ऑफ प्राइसिंगही असू शकतं. परंतु द ग्रॉस प्रॉफिट मार्जिन तुम्हाला काय इंडिकेट करतो? द ग्रॉस प्रॉफिट मार्जिन इंडिकेट करतो द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ बिझनेस. सो आन्सर इज अर्निंग पॉवर, ऑप्शन डी. इज इट आन्सर राईट? येस. नेक्स्ट, अर्निंग पर शेअर म्हणजेच त्याला ईपीएस म्हणतात, इज इक्वल टू डॅश डॅश. ऑप्शन पाहूया आपण. प्रॉफिट बिफोर टॅक्स डिवाइड बाय नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स. प्रॉफिट बिफोर टॅक्स डिवाइड बाय अमाउंट ऑफ इक्विटी अँड प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड बाय नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड बाय अमाउंट ऑफ इक्विटी अँड प्रेफरन्स शेअर कॅपिटल. व्हेरी गुड सर, चारही पर्याय सेम वाटतात. ते दोन पर्यायामध्ये बिफोर टॅक्स आहे, दोन पर्यायामध्ये आफ्टर टॅक्स आहे. पा, बिफोर टॅक्स मुळे तर आपण अर्निंग पर शेअर नाही कॅल्क्युलेट करू शकत, कारण त्यातून टॅक्स मायनस करायचा असतो. म्हणजे राईट आन्सर सी आणि डी मधला असायला पाहिजे. ओके, मग आता आउटस्टँडिंग शेअर्सचे नंबर घ्यायचे, म्हणजे आपल्याकडे असणारे नंबर ऑफ शेअर होल्डर्स घ्यायचे का त्यांचं शेअर कॅपिटल घ्यायचं? येस, व्हेरी गुड. नंबर ऑफ शेअर होल्डर्स म्हणजे ऑप्शन सी इज द राईट आन्सर हियर. इज इट राईट? येस, इट इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन, करंट रेशो, सॉरी, करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटीज इज इक्वल टू डॅश डॅश. मग अशीच सांगितलं मित्रांनो, करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय असतं? तुम्हीच सांगा आन्सर. कॅपिटल एम्प्लॉइड असतं का वर्किंग कॅपिटल असतं? स्टॉक टर्नओव्हर असतो का लिक्विड रेशो असतो? गुड आन्सर, ऑप्शन बी इज द आन्सर, वर्किंग कॅपिटल. मी खूप वेळा सांगितलेलं आहे म्हणून पटकन आन्सर. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू डॅश डॅश. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय आहे? सेल्स मायनस नेट प्रॉफिट आहे का?
सेल्स माइनस ऑपरेटिंग एक्सपेंस आएगा, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड माइनस सेल्स आएगा, तो सेल्स माइनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड है। मगाशी सुद्धा अपन कॉस्ट ऑफ गुड सोल्ड सूत्र पाहिलं, सेल्स माइनस ग्रॉस प्रॉफिट, मग ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स माइनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, कंप्लीट माइग्रेशन है बा। राइट आंसर ऑप्शन डी, सेल्स माइनस कॉस्ट ऑफ गुड्स। हा प्रश्न मगाशी एक्सप्लेन केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। फॉर आइडल करंट रेशो, करंट एसेट शुड बी डैश डैश द करंट लायबिलिटी। आइडल करंट रेशो, आइडल करंट रेशो म्हणजे काय? पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं पा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, करंट एसेट आणि करंट लायबिलिटी दोना सेक मध्ये पाहिजे, म्हणजे आंसर तुम्हीच सांगा आता कशा पद्धतीने पाहिजे पा, फोर टाइम्स पाहिजे का थ्री टाइम्स पाहिजे, वन टाइम पाहिजे का टू टाइम्स पाहिजे। व्हेरी गुड, करंट एसेट ह्या टू टाइम्स पाहिजे, म्हणजे ऑप्शन डी इज आंसर। यस, नेक्स्ट क्वेश्चन, करंट लायबिलिटीज आर इक्वल टू, करंट लायबिलिटीज आर इक्वल टू ऑप्शन पा, वर्किंग कॅपिटल प्लस करंट ऍसेट का वर्किंग कॅपिटल मायनस करंट ऍसेट का करंट ऍसेट मायनस वर्किंग कॅपिटल करंट ऍसेट प्लस वर्किंग कॅपिटल, काय आन्सर येईल? व्हेरी गुड, जर करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल आहे तर करंट लायबिलिटी इज इक्वल टू करंट ऍसेट मायनस वर्किंग कॅपिटल होईल ना, म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज ऍक्टिव्हिटी रेशो, नेट प्रॉफिट रेशो का डेट टू इक्विटी रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो का स्टॉक टर्नओव्हर रेशो, काय वाटत कोणता ऍक्टिव्हिटी रेशो आहे? ऍक्टिव्हिटी दाखवतो म्हणजे वेदर द गुड्स आवर इन्व्हेंटरी इज स्लो मूव्हिंग ऑर फास्ट मूव्हिंग, ऍक्टिव्हिटी किती दिवसात माल संपला, माल संपायला खूप दिवस लागतात। गुड आन्सर, मगाशी सुद्धा या क्वेश्चनचं मी आन्सर सांगितलेलं आहे, स्टॉक टर्नओव्हर रेशो। व्हेरी गुड, काही विद्यार्थी मला कमेंट करतात किंवा फोन करून सांगतात, सर तुमच्या एमसीक्यूच्या व्हिडिओमध्ये तुम्हीच सगळे उत्तरं सांगता, क्वेश्चन दिल्यानंतर तो प्रश्न तुम्हाला समजावा यासाठी मी त्याला थोडा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक प्रश्नामध्येच प्रश्नाचं उत्तर असतं हे लक्षात ठेवा। जर तुम्हाला सर्व कन्सेप्ट व्यवस्थित माहीत असतील, सर्व टर्मचे तुम्हाला अर्थ माहीत असतील, प्रॉपर मीनिंग माहीत असेल, तर आन्सर डेफिनेट एकच आन्सर करेक्ट असतं आणि तीन आन्सर चुकीचे असतात, लक्षात ठेवा। आपल्याला चुकीचे आन्सर जरी शोधता आले तरी करेक्ट आन्सर आपोआप समोर येतो, ठीक आहे? नेक्स्ट क्वेश्चन, Analysis of financial statements serve the purpose of, पा जे analysis आहे financial statements चं हे कशासाठी केलं जातं, त्याचा उद्देश काय आहे, पर्पज काय आहे? ऑप्शन पाहूया, कोणासाठी आहे पर्पज ऑफ, शेअर होल्डर साठी आहे का डिबेंचर होल्डर साठी आहे, इन्व्हेस्टर साठी आहे का ऑल द अबोव, सर्वांसाठी आहे? फायनान्शियल स्टेटमेंटचा जे आपण अनालिसिस करतो म्हणजेच रेशो प्रोपोर्शन हा जो टॉपिक आहे हा कोणासाठी आहे, कोणाला मदत करतो, काय उत्तर असेल? व्हेरी गुड, शेअर होल्डरलाही उपयोगाचा आहे, डिबेंचर होल्डरलाही उपयोगाचा आहे, इन्व्हेस्टर्सला सुद्धा उपयोगाचा आहे, म्हणजे ऑल द अबव इज द राईट आन्सर हियर, ऑप्शन डी। यस, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रॉफिटेबिलिटी रेशो, खालील पैकी कोणता प्रॉफिटेबिलिटी रेशो आहे? मी तुम्हाला सांगितलं प्रॉफिटेबिलिटी रेशो मध्ये जे दोनही घटक असतात ते दोनही घटक बिलॉंग्स टू ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये असतात। पाहूया पर्याय, स्टॉक टर्नओव्हर रेशो का डेटर टर्नओव्हर रेशो, इंटरेस्ट कव्हरेज रेशो का ग्रॉस प्रॉफिट रेशो। व्हेरी गुड, काय आन्सर आहे? प्रॉफिटेबिलिटी आहे, म्हणजे प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100। गुड आन्सर,
ऑप्शन डी इज द करेक्ट आंसर. नेक्स्ट क्वेश्चन पोया, विच ऑफ द फॉलोइंग इज सॉल्वेंसी रेशो, खालील पैकी कोणता सॉल्वेंसी रेशो आहे असा प्रश्न विचार. सॉल्वेंसी रेशो, सॉल्वेंसी म्हणजे बिझनेस टिकून राहणार आहे असं दर्शवतो तो सॉल्वेंसी रेशो. काय आहे ऑप्शन, स्टॉक टर्नओव्हर रेशो का डेटर्स टर्नओव्हर रेशो, डेट्स टू इक्विटी रेशो का ग्रॉस प्रॉफिट रेशो. व्हेरी गुड. स्टॉक टर्नओव्हर रेशो तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी दाखवतो, डेटर टर्नओव्हर रेशो ही नवीन कन्सेप्ट आहे. डेटर टर्नओव्हर रेशो म्हणजे इन हाऊ मच लॉन्ग आपण उधार माल विकलेले पैसे आपण रिकव्हरी किती दिवसात करतो ते शोधण्यासाठी डेटर टर्नओव्हर रेशो असतो. डेट्स टू इक्विटी रेशो म्हणजे आपल्या बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला जे टोटल कर्ज आहे त्यातील स्वतःचे किती आणि बाहेरचे किती. हाऊ मच पोर्शन इज ओन कॅपिटल अँड हाऊ मच इज आउटसाइडर्स लोन. आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो आता प्रॉफिटेबिलिटी आहे हे वरतीच दिसते आपल्याला. मग काय आन्सर असेल, मगाशी प्रश्न होता लॉंग टर्म सॉल्वन्सी दाखवतो तो डेट्स टू इक्विटी रेशो म्हणजे ऑप्शन सी इज इट आन्सर. यस. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर आयडल लिक्विडेशन करंट रेशो ऍसेट शुड बी डॅश डॅश. फॉर आयडल लिक्विड रेशो करंट ऍसेट शुड बी करंट लायबिलिटीज डॅश डॅश. क्वेश्चन थोडा गडबड झाला मागे पुढे हरकत नाही. लिक्विड रेशो मध्ये करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटी कशा असायला पाहिजे आपण सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्येच पाहिलं. आयडल लिक्विड रेशो हा कसा असतो, 1:1 असतो. म्हणजे काय आन्सर असेल तुम्हीच सांगा, मोर असायला पाहिजे ऍसेट का नन ऑफ द अबव, लेस का इक्वल. गुड आन्सर. लिक्विड रेशो मध्ये करंट ऍसेट कशा असायला पाहिजे, करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटी इक्वल असायला पाहिजे. ऑप्शन डी इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ करंट ऍसेट, खालील पैकी कोणती करंट ऍसेट आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला कोणते कोणते ऍसेट दिलेले असतील. लँड इज इट करंट ऍसेट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इज इट करंट ऍसेट, मार्केटेबल सिक्युरिटी इज इट करंट ऍसेट, प्लांट अँड मशिनरी इज इट करंट ऍसेट. कोणती करंट ऍसेट आहे, आम्हाला तर सर्व फिक्स ऍसेटच दिसतात. काय वाटत, गुड आन्सर, मार्केटेबल सिक्युरिटी ऑप्शन सी. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन, Which of the following measure short-term solvency? Short-term solvency. पा long-term solvency आपण पाहिली, debts to equity ratio. Short-term solvency कोण दाखवतो पाहूया आपण. Activity ratio दाखवतात का profitability ratio दाखवतात, solvency ratio दाखवतात का liquidity ratio दाखवतात. Solvency म्हणजे टिकून राहण्याची क्षमता आणि liquidity म्हणजे बंद होण्याची शक्यता. व्हेरी गुड. शॉर्ट टर्म सॉल्वन्सी दाखवण्यासाठी तुम्हाला लिक्विडिटी रेशो पाहावे लागतील, म्हणजे ऑप्शन डी इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, द स्टँडर्ड डेट टू इक्विटी रेशो इज, डेट्स टू इक्विटी रेशो म्हणजे तुमचे डेटर आणि तुमचे कॅपिटल, सॉरी डेटर नाही, तुमचे कर्ज आणि तुमचं कॅपिटल. स्टँडर्ड डेट टू इक्विटी रेशो, डेट्स म्हणजे आउटसाइड लोन्स अँड इक्वल इक्विटी म्हणजे शेअर कॅपिटल. स्टँडर्ड काय असायला पाहिजे बा, 2:3, 1:1, 4:1 का 2:1. स्टँडर्ड. यस, व्हेरी गुड. स्टँडर्ड डेट टू इक्विटी रेशो इज इक्वल टू करंट रेशो म्हणजे 2:1 ऑप्शन डी. गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया,
ऍक्टिव्हिटी रेशो इज ऑल्सो नोन ऍज, ऍक्टिव्हिटी रेशोला काय म्हणतात असा प्रश्न आहे. परफॉर्मन्स रेशो म्हणतात का इफिशियन्सी रेशो म्हणतात. टर्नओव्हर रेशो म्हणतात का ऑल ऑफ द अबव, सर्वच म्हणतात. ऍक्टिव्हिटी रेशो म्हणजे तो तुम्हाला परफॉर्मन्स दाखवतो, इफिशियन्सी दाखवतो. पण ऍक्टिव्हिटीचेच समानार्थी शब्द आहे परफॉर्मन्स, इफिशियन्सी, टर्नओव्हर. म्हणजे या ठिकाणी डेफिनेट आन्सर गुड ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ करंट ऍसेट. खालील पैकी कोणतं करंट ऍसेटचं एक्झाम्पल नाही असा प्रश्न विचारला. ऑप्शन पाहूया आपण, ट्रेड रिसिवेबल, इन्व्हेंटरीज, इन्व्हेस्टमेंट का कॅश अँड इक्विवेलेंट्स. खालील पैकी कोणती करंट ऍसेट नाही, म्हणजे तीन करंट ऍसेट दिसतात, ट्रेड रिसिवेबल म्हणजे डेटर्स, इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक, इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट, आणि कॅश अँड इक्विवेलेंट म्हणजे कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स. तर डेटर, स्टॉक आणि कॅश या तर करंट ऍसेटच आहेत. म्हणजे डेफिनेट आन्सर ऑप्शन सी इन्व्हेस्टमेंट इज द करेक्ट आन्सर. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला जर काही इम्प्रूव्हमेंट किंवा काही बदल पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर केलेलाच असेल पूर्वी तर तो तसाच असू द्या. हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय, बेस्ट ऑफ लक.